शिव छत्रपति के जन्म से लेकर उनके राज्याभिषेक तक की रोमांचक घटनाओं को दर्शाने वाला एशिया का सबसे बड़ा भव्य नाटिका जानता राजा 13 से 15 जनवरी तक नागपुर में हो रहा है। इस भव्य नाटिका में शामिल होकर शिव विचार को जानने की अपील राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने की है। उन्होंने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज ने विदेशी शक्तियों को परास्त कर हिंदू स्वराज्य की स्थापना की और स्वराज्य विस्तार किया। फडणवीस ने आगे क्या कहा, आइए देखते हैं। आपले सर्वांचेच आदर्श आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे 350वे वर्ष आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय शक्तींचा पराभव करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याचा सर्वत्र विस्तार केला। श्री शिवराज्याभिषेकाच्या या 350व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारतर्फे छत्रपती शिवरायांच्या विचारांचे जागरण करण्यासाठी संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत। अनेक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे। त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित महानाट्याचे सलग 3 दिवस प्रयोग आयोजित करण्यात येणार आहे। या उपक्रमाचा शुभारंभ येत्या 13 जानेवारी रोजी नागपूर येथून जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगाने होणार आहे। सलग 3 दिवस यशवंत स्टेडियमवर सायंकाळी 5:30 होणाऱ्या या महानाट्यास सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या या महानाट्यास नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून शिवविचारांच्या या जागरणामध्ये सहभागी व्हावे। विशेषतः पुढच्या पिढ्यांवर संस्कार होण्यासाठी आपल्या मुलाबाळांसह या कार्यक्रमाला आपली उपस्थिती अनिवार्य आहे। हा कार्यक्रम संपूर्णतः निःशुल्क असणार आहे। चला आपण सर्व मिळून शिवराज्याभिषेकाचा हा 300वा सुवर्ण महोत्सव यशस्वी करूया। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय।